बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळप्पा संतू शिंगाडेला माफ करतो. संतू शिंगाडेला चूक उमजल्यावर बाळप्पा त्याला आशीर्वाद देतो. त्याला एक काय पाच मुलं होतील असा आशीर्वाद तो देतो. यावर भीमा दंगच राहतो. त्यानंतर दोघेही परतीच्या प्रवासाला निघतात. इकडे मैयप्पा आणि सुंदरामध्ये बाळूवरून पुन्हा वाद होतात. सुंदरा मैयप्पा सत्यवाला माहेरी सोडून आले म्हणून नाराज आहे, तर मैयप्पा बाळूच्या वागण्यामुळे चिडलेला आहे. या प्रकरणावर बाळू घरी आल्यावर त्याच्याशी बोलायचं दोघेही ठरवतात. घरी आल्यावर बाळू भीमाला वाडीत काय घडलं हे सांगण्यापासून थांबवतो, पण न्याहारीला भीमा काय घडलं हे घरच्यांना सांगतो. यावर बाळू न्याहारीला आल्यावर मैयप्पा त्याला दुसऱ्यांच्या गोष्टीत त्याला पडायची गरजच काय असा सवाल करतो. सोबतच त्यानं गंगीकडे राहायला जावं असंही सुचवतो. याला सुंदर आणि बाळू दोघेही नकार देतात. यावर पुन्हा घरात वाद होतात. बाळू न्याहारीवरून उठून जातो. घरातले इतर सुंदराला बाळू गंगीकडे गेला तर काहीतरी काम करेल, तसंही गंगी आणि सत्यवाचा सांभाळ करेन असा शब्द बाळूनं जाव्याला दिला होता, त्याने तो शब्द पूर्ण करावा असंही समजावतात. घराबाहेर पडल्यावर बाळूला गोदामावशी थांबवते आणि सुंदराचं सुख पाहायचं असेल तर सत्यवाला घरी आणायला सांगते. आता बाळू सत्यवाला घरी आणणार का हे पाहण्यासाठी बघत राहा मराठी बस.